नमस्कार माझं नाव हिना राठोड मी संचालनालयमध्ये असिस्टंट कमिशनर या पदावर कार्यरत आहे आज मी आपणास नागरिकांच्या तक्रारी आणि आवक जावक याबद्दल काही महत्त्वाची बाबी सांगू इच्छिते की शासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांच्या त्यांच्या समस्या घेऊन थेट अधिकाऱ्यांकडे पोहोचू शकत नाही परंतु त्याकरिता आवक जावक विभागाकडे त्यांच्या निवेदनं किंवा समस्या जे काही असतात ते ते तिथे दाखल करतात आणि त्यानंतर त्यांच्या त्या त्यां संदर्भावर पुढील कार्यवाही सुरू होते परंतु काही ठिकाणी असं होते की कधीकधी त्यांचे संदर्भ बऱ्याच वेळा विहित कालावधीत पोहोचू शकत नाही अधिकाऱ्यांपर्यंत किंवा त्याला वेळ लागतो या सगळ्या अडचणी आमच्या निदर्शनास आल्या आणि संचालनालयाने आवक जावकसाठी एक ऑनलाईन ॲप तयार केलं आणि त्या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून जसं नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्या निवेदनं जे काही असेल ते नोंदणी शाखेत जेव्हा एंटर होते त्यावेळेस लगेच तिथून ऑनलाईन पद्धतीने ते स्कॅनिंग करून प्रत्येक कक्षातील अधिकाऱ्यांकडे विषयनिहाय त्यांच्याकडे पाठवले जातात पत्र असं केल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांना संदर्भ कुठले आहे आणि त्यावर त्यांच्या सबॉर्डिनेट कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली गेलेली आहे की नाही ते त्वरित त्यांना कळते त्यानंतर त्यांच्याकडून जर एखादं निवेदनाला उशीर झालं असेल तर ते विचारू शकतात त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकारी आणि त्यानंतर महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की ऑनलाईन पद्धतीद्वारे आपण सगळ्या प्रकारच्या तक्रारी बायफर्केशन करू शकतो जसं की महत्त्वाचं असेल तर शासकीय पत्र आहे त्यानंतर लोकायुक्त जे प्रकरणं असतात पे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे काही अडचणी असतात त्यानंतर न्यायालयीन प्रकरणं असतात ह्या अशा बाबी आणि जनरल असतात काही निवेदन ते आपल्याला त्वरित आणि विहित कालावधीत निकाली काढणं ते खूप गरजेचं असतं आणि क नागरिकांना पण शासनाकडून हीच अपेक्षा असते की आम्ही जी निवेदनं किंवा समस्या शासनाकडे घेऊन जातो ती विहित कालावधीत त्याचं निराकरण झालं पाहिजे आणि हाच मुख्य उद्देश आहे आवक जावक ऑनलाईन पद्धतीने करायचा ऑनलाईन पद्धतीने केल्यावर आपल्याला वीकली ॲपस्ट्रिकसुद्धा मिळू शकतो मंथली ॲपस्ट्रिक मिळू शकतो ज्या कक्षाकडे प्रलंबित असेल इवन आयुक्त तथा संचालक सर स्वतः सगळ्या कक्षाकडे त्याबाबत संनियंत्रण ठेवू शकतात आणि ह्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी निर्माण होते की कुठलंही निवेदन विशिष्ट कालावधीकरिता किंवा जास्त कालावधीकरिता पेंडिंग राहू शकत नाही त्याच्यावर कार्यवाही होते आणि नागरिकांची समस्या आपण त्वरित सॉल्व करू शकतो त्याने आणि दुसरं एक आवक जावक ऑनलाईन पद्धतीने केल्यावर काही कार्यालयात असंही समजलं आहे की गहाळ होतात त्यांची कागदपत्रं वीत वेळेत मिळत नाही दोन तीन महिन्यानंतर मिळतात तर ह्या सर्व गोष्टी आपण टाळू शकतो आणि अधिकारी फक्त कार्यालयात नसून बस बसल्यावरच ते बघू शकत नाही परंतु ऑनलाईन पद्धतीने ते प्रवासात असेल एखाद्या मीटिंगमध्ये असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी असेल तरी ते संदर्भ त्याच्यामध्ये काय बाबी नमूद केलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला कशा प्रकारची ॲक्शन घ्यायची आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगू शकतात अशा पद्धतीने ऑनलाईन आवक जावक केल्याने ट्रान्स्परन्सी निर्माण होते नागरिकांच्या समस्या वेळेत आपण सॉल्व करू शकतो आणि मला असं वाटतं की जसं शासनाचं धोरण सा आहे की पेपरलेस ऑफिस करायचं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आवक जावकचा आहे की ते पेपरलेस ऑफिस करण्यासाठी ऑनलाईन पद्धती जर सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला तर ते खूपच सोयीस्कर आणि उपयुक्त ठरेल सगळ्यांसाठी धन्यवाद